रक्तदान हे श्रेष्ठ दान व मानवी कर्तव्य। परंपरा ही गरज काळाची प्रत्येक मानवाची। कोगनोळ येथे दक्कनचा राजा तालीम मंडळ यांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य सुजित माने व युवा कार्यकर्ते चंद्रकांत माने यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 184 रक्तदात्यांनी केले रक्तदान। कोगनोळ येथील ग्रामपंचायत सदस्य सुजित माने आणि युवा उद्योजक चंद्रकांत माने यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी येथील स्टँड सर्कल नजीक गणेश मंदिरासमोर रक्तदान शिबिर घेण्यात येत असते। गेल्या 3 वर्षांप्रमाणे यावर्षी देखील दिनांक 4 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले असून या शिबिराला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। या रक्तदान शिबिरात 184 नागरिकांनी रक्तदान केले आहे। प्रारंभी सकाळी 10 वाजता कोगनोळ येथील सांस्कृतिक मराठा मंडळाचे उपाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। सकाळपासूनच ग्रामपंचायत सदस्य सुजित माने व चंद्रकांत माने यांना कोगनोळी व परिसरातील विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्षात भेट शुभेच्छा देण्यात येत होत्या। सदर रक्तदान शिबिर कोल्हापूर येथील वैभवी लक्ष्मी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आले आहे। या अभिनव उपक्रमाला निप्पाणी भागचे युवा नेते अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी भेट देऊन ग्रामपंचायत सदस्य सुजित माने व चंद्रकांत माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। या प्रसंगी रामचंद्र कागले, प्रवीण पाटील, विठ्ठल मुरारी कोळेकर, सचिन परीट, प्रकाश गायकवाड, किरण चौगुले, निलेश मगदुम, राहुल माने, मानसिंग माने, सौरभ कगुडे, महेश कुंभार, संतोष पाटील, कुमार मानगावे, अरिहंत बँक शाखाधिकारी रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी दक्कनचा राजा तालीम मंडळ, मावळा प्रतिष्ठान कोल्हापूर जिल्हा, सह्याद्री प्रतिष्ठान बेळगाव जिल्हा पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले।